येवल्यातील पैठणी विणकर महिलांनी रक्षाबंधन सण साजरा केला. आरोग्य सेवकांना त्यांनी रेशमी राख्या बांधल्या. कोरोना काळात आरोग्य सेवक रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावतात. त्यामुळं अशा कोरोना योद्ध्यांचे पैठणी विणकाम करणाऱ्या महिलांनी रेशीम धाग्याने राखी बांधत रक्षाबंधन सण आरोग्य सेवकांसोबत साजरा केला. मागील 1.5-2 वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीमुळं हतबल झाले. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अत्यंत भयावह परिस्थिती असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाची तमा न बाळगता वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांनी अनेक रुग्णांना जीवनदान दिले. अत्यंत भयावह परिस्थितीत सामान्य नागरिकांना धीर देण्याचं काम त्यांनी केलं. मागील काही महिन्यांपासून लसीकरणसुद्धा सुरू असून शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांना लसींचा पुरवठा अत्यल्प होत असताना योग्य नियोजन करून लसीकरण मोहीम यशस्वी राबवण्यात येत आहे. या सर्वांचा आज पैठणी हातमाग विणकर महिलांनी राखी बांधून सन्मान केलाय. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे. यावेळी राधिका पहलवान, सारिका दिवटे, जया काटकर, अर्चना रसा, रेणुका नेहुलकर, निशा गाडेकर इत्यादी महिला उपस्थित होत्या. बंधनानिमित्त आम्ही विणकर महिला सर्वजण उपजिल्हा रुग्णालय येवल्या इथं जमलेले आहोत. येथील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांनी गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना महामारीपासून आम्हाला आपल्या सर्व संकटाचा बचाव केलेला आहे. आपल्या कुटुंबाची स्वतःची काळजी जबाबदारी न घेता त्यांनी एक प्रकारे काय केलेलं आहे, या कोरोना वॉरियर्सना एक प्रकारे काय केलं आहे, जीवदान दिलेलं आहे. या जीवदानानिमित्त आम्ही सर्व बंधू भगिनी त्यांचे एक प्रकारे आभार मानतो. आणि या रक्षाबंधनानिमित्त आम्ही सर्व भगिनी रेशमी राखी घेऊन त्यांचं काय काय केलं, एक प्रकारे अभिनंदन आणि एक प्रकारे आम्हाला या कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी आणि एक प्रकारचं जीवदान देण्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. येवला येथील विणकर विभागाच्या महिलांनी येवला ग्रामीण रुग्णालयात येऊन रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्याची विनंती केली. अतिशय छानसं सरप्राईज त्यांनी आम्हाला दिलं. त्यांनी येऊन हाही उल्लेख केला की गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनासाठी तुम्ही जे रात्रदिवस झटत आहात त्यासाठी आम्ही तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. यानंतर आम्हीही त्यांना असे आश्वासन दिले, जोपर्यंत कोरोना या शहरात राहील तोपर्यंत शेवटचा पेशंट असेपर्यंत सर्व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी अहोरात्र रात्रंदिवस कष्ट करून प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न करू. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला.